विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र पंकजा मुंडे यांनीही जोरदार खेळी करत आधी राष्ट्रवादीचा जाहीर झालेला उमेदवार पक्षात घेतलाय. आता तर त्यापुढे पाऊल टाकत काँग्रेसचे नाराज नेत्याला थेट राष्ट्रवादीचे नेते आणि भाऊ धनंजय मुंडे यांना दुसरा धक्का दिलाय. काँग्रेसचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते म्हणून कार्यरत असणारे टी पी मुंडे हे भाजप प्रवेश करणार अशी चर्चा होती. परळीची जागा ही काँग्रेसकडे असताना दोन निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानं टी पी मुंडे नाराज होते. ही नाराजी काँग्रेसला ऐन निवडणुकीत महागात पडली. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असं सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे सिनियर नेते टी पी मुंडे यांचा आज पूर्ण टीम यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाला. टी पी मुंडेंना आता मीच सांगितलं की तुमच्या गळ्यामध्ये गमचा जरा एखाद्या मोठ्या सभेत किंवा एखाद्या सिनियर नेत्याच्या उपस्थितीत घालावा, कारण त्यांनी माझ्या जन्माच्या आधीपासून मुंडे साहेबांकडून ते काम करत होते. विविध राजकीय घडामोडीमुळे ते भारतीय जनता पार्टीपासून दूर गेले आणि अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या बाहेर राहिले आणि सक्षमपणे त्यांनी काम केलं. आता ते नाराज आहेत कारण ही जागा काँग्रेसची होती आणि राष्ट्रवादीने अट्टहासाने सोडून घेतली. आणि काँग्रेसची जागा असतानाही राष्ट्रवादीचा आमदार असतानाही नेता लढतायत आणि आम्हाला संधी देत नाही हा त्यांना थोडासा त्यांचा राग होता. आणि त्याचबरोबर आमचे जरी वैयक्तिक संबंध एवढे चांगले होते, ते वेगळ्या पक्षाचे होते तरी वैयक्तिक संबंध चांगले होते, तर त्यांनी ही भूमिका व्यक्त केली की आपली लेख आहे मुंडेसाहेबांची लेख आहे आणि ते मुंडेसाहेबांचं नाव राखते एवढं कष्ट करते एवढी मोठी होती आहे तर तिच्या आपण पायामध्ये आता पाय घालून आपण तिला मोठं होण्यासाठी मदत करावी अशी भूमिका घेतली. आणि त्यांनी आयुष्यभर जे कष्ट केलं त्याच्यामध्ये माझे कार्यकर्ते आता तुम्ही सांभाळा अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेऊन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. सन्मानजनक त्यांचा आम्ही प्रवेश दिलेला आहे. सन्मानजनक त्यांना वागणूक मिळेल आणि फार मोठी ताकद परळीमध्ये आमच्याबरोबर राहील.